गाडीत पळत या नंतर बैराटे गेलाय पण मालकाची समजदारपणा बी तेवढाच आहे. ज्या घाटात जाईल ना त्या घाटात तो एक नंबरच करतो. फर्स्ट टाइम असं झालंय की सोन्याव गाडी बांधली नाही. विठ्ठल डायव्हरची कसरत आहे. शेवटच्या गटात पळून शेवटच्या शेमीत पळून एक नंबर केला. एक नंबर केला होता. फायनलला कडन पळून केला होता. बैलगाडी शर्यत क्षेत्रात आता सध्या सगळ्यात जास्त जर पैरा कोणाला टिकलाय तर ह्या गाडीचा टिकलाय. फायनलच्या गाड्या खाली चालल्यात. पहिली गाडी आली सोन्याची बकासूरची. देवता प्रीत्यर्थ पंचायत अमृत महोत्सव शुभारंभ प्रीत्यर्थ बैलगाडी शुभारंभ प्रीत्यर्थ करी से सगळे नळ घेत सद्गुरु पात्रे डोंबोली 746 पावती नंबर खांद्या हात टाकूनच फिरताय. कायम बरोबर कायम बरोबर आयुष्य त्या माणूस कसं डोक्याला हात लावून जात पहिल्या गटातल्या गाड्या खाली चालले ते. पहिल्या गटातली पहिली गाडी चालली. जिंतीच्या आप्पांची गाडी पहिल्या गटात चाकुरी नंबर 2. श्री आहे का हो. श्री आहे ना आप्पांच्या नाव पळते ना. श्रीचा फिक्स ड्रायव्हर हा. आप्पा नमस्कार. श्रीच गेला ना खाली. हा गेला गे. मग तुमच्या नावानं पळतोय श्री. श्रीच्या बाजूला आहे ते आप्पांचा गजा आहे. मग श्री बर आहे ते तुमचा गजा आहे. गजा आहे. मग पाहुण्या बरोबर पैरा केलाय. महसूलकराबर पैरा केलाय. हे दुसरा अड्डा. हे दुसरा. ह्याच्या आधी कुठे होता. ह्याच्या आधी तिकडे ह्याला गेलो बुकुमला. बुकुमला कसे पळाली. गट पास की झाला. बरी पळाली. आपल्या दुसरी आहेत दोन्ही पण. अजून जवळ एवढा राम नाही पण बरे आहेत. बरे आहेत. आता आप गरीब बैल किती आहेत. बैल घरी पाहुण्याची नामची एक मिळून जे एक 10-1 आहेत. पहिला गट गेला. पहिला गट गेला. धुळा कसला उठलाय. आज माणसं सगळी लाल होऊन घरी जाणार आहेत. 7 तारीख कधी पेडा. सगळे तुम्ही पंच मंडळ या. सगळे पुशगावचे. रातोरात हे सगळं नियोजन झालंय. 6 वाजल्यापासून काल 4 वाजता मैदानाला परमिशन मिळाली. तिथून पुढे लगेच रातोरात मैदान रेडी होते. हे सगळं म्हणजे गाव एक असल्यामुळेच होऊ शकत. मग हे कसं काय एवढं म्हणजे तुम्हाला कसा आत्मविश्वास होता की एका दिवसात आपण परमिशन घेऊन मैदान भरू शकतो. सगळी होती ना. 4-5-6 बी होते. आणि बाबांची ताकद मोठी. महाराजांची यात्रा म्हणलं की हर माणूस प्रत्येक ताकदीने मैदान पूर्ण. मग रात्रभर रात्रभर झोपला ना चाल तुम्ही. म्हणजे पूर्ण गाव रात्री सगळी लवकर आणि सगळं मैदान पूर्ण रितसर होणार. आणि गेल्या वर्षी फायनल झाला नव्हता. ह्या वर्षी फायनल कसा होईल होणार. चालत. वादळाच्या शिंगाला काय झालं. लहानपणीच का. विजू ड्रायव्हर आहे ते की. विजू ड्रायव्हर किती गाड्यांचं नियोजन तुमच्याकडे. निम मैदान तुमच्याकडेच असतं वाटत. चोर ड्रायव्हर हा सोन्या आहे ना. समीरभाई बोपर यांचा सोन्या. आणि जुडीला कोण आहे. आबांचा सरदार. मोठी गाडी आहे ही. एक चिवळागड चिवळा ड्रायव्हर कडे सगळ्या आपांच्या गाड्या असते. ते ड्रायव्हर बोल किती. बरं ते बावऱ्याच्या गाडीच काय झालं. आता गेली ती झेंड्यात गडबड झाली. तासात उतरली होती का. फिरली होती तासात. गेली कशामुळे गेली काय कळालं. झेंड्यातच बैल ठेस काय. बावऱ्या तासात उतरला.
लक्ष्मण रावण सुंदर आले ते मांगडे तात्याचा सुंदर राजू जोगदार यांचा लक्ष्मण राव डाव्या खांद्याला लक्ष्मण राव आहे उजव्या खांद्याला सुंदर आहे वडकेला पाकरा फायनलला होता उदय दादा ओगलेवाडी यांचा गोठे भाई आलाय त्याच्या जोडीला तेज आहे एक टॉपची गाडी आहे आता ड्रायव्हर आहे तो सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी गोठे फॅन आहे ती सगळी जोरात आहे सगळे गोठे प्रेमी आहेत एकदम या गाडीला सगळ्यात जास्त पब्लिक आहे आता आतापर्यंत जेवढ्या गाडी आल्या त्या सगळ्यात जास्त पब्लिक आहे कल्याणीत आहे पण आहेत गोठे फॅन प्रत्येक गाडी सोडा असं सोने ड्रायव्हर आबाईची वाडी आतापर्यंत किती ही जोड पाळाला हो तुमच्याकडे प्रत्येक मैदानाचा ह्योचा पायरा फिक्स आहे हो अजिबात फुटत नाही ही एकमेव गाडी आहे की पायरा एवढा कंटिन्यू टिकला एवढा म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रात आता सध्या सगळ्यात जास्त जर पायरा कोणाला टिकलाय तर ह्या गाडीचा टिकलाय आणि ड्रायव्हर पण सोन्या ड्रायव्हर टिकलाय सोन्या ड्रायव्हर शिवाय ड्रायव्हर नसतो दुसरा निशान खाली आला आलं निशान आलाय जातो निशानकडे निशान आलाय संजय मधने निशानवर आहे तुम्ही आज हा आणि जावेद भाईंचा सर्जा मोठी गाडी आहे टॉपची गाडी आहे ड्रायव्हर पण टॉपचा इथं जावेद भाई ड्रायव्हर सोडू नका आता हे अचंद्रा चोराटचा खुणशी आणि चोराटचा दोन्हीकडे पण असतो त्याला घुंगरू बांधले ते शेंगाला चंद्राजी स्टाईल आहे काही प्रत्येक मैदानात असतो याने फायनल कुठे केलं चोराड कराड महिने आता कुठल्या गटात आहे तेरावी आहे का निशांची पण गाडी आहे ह्याच्यात तुमचा जपान कुठं आहे जपान आहे डाव्या खांद्याने घातला डाव्या खांद्याला जपान आहे माळशिरसचा जपान आहे जपान आणि इंद्रा आहे तो कराडचा कराडचा इंद्रा पायऱ्याला लांब गेलाय जपान दोन्ही काळी बैल ड्रायव्हर कोण आहे तर किरण ड्रायव्हर माहिशिरस माहिशिरस किरण शिंदे चांगले गाजलेले ड्रायव्हर छकडा कोणाच आहे छकडा आपलाच आहे माळसरच नाना वाघमड यांचाच आहे नाना वाघमड यांचा पिस्तूल होऊन गेलाय तुमच्या दावणीला हा तो हिंद केसरी बैल आहे त्याने इथलं पुशेगावचं एक नंबर केलेला आहे 64व्या गटात पळून शेवटच्या गटात पळून शेवटच्या सीमित पळून फायनल कड्यानी पळून मला वाटतं कराडचा राजू शेट्टी नामदार यळगाव यांचा बाजा आणि पिस्तूल पळाला होता तो 2000 साली त्याच्यानंतर ही 22 वर्षांनी गाडी इथं पळाली आज रेकॉर्ड केलं होतं तुम्ही ते रेकॉर्ड शेवटच्या गटात पळून शेवटच्या सेमीत पळून एक नंबर केला होता फायनलला कडन पळून केला होता तो नामांकित बैल होऊन गेला वळीनं 70-75 फायनल नंबर एक चे होते त्या बैलाचे एक नंबरचे फायनल असा तो पिस्तूल बैल होता तीन नंबर सोने आलाय जय शेठ पाटील सोनारपाडा यांचा तीन नंबर सोन्या उजव्या खांद्याने याला स्पीड जास्त आहे आता बघूया कोणत्या खांद्याने झुपतय त्याला डाव्या खांद्याला झुपला नमस्कार कसं काय काय निवांत बा नवी फॅन आहे तुमच्या चॅनेलचा आहे ना हो काश्मीर वरून बघतो आम्ही काश्मीरला सोना चांदीत आहे आम्ही हा पण आपलं तिकडं मग आता काय गावाला आलं गावाला मैदानासाठी कुठली व्हिडिओ आवडली सोनार पडायची दैवत दैवतची आवडली एक नंबर डायलॉग किती गाजलाय तो डायलॉग आपला तो कुठला स्टार पाहिजे स्टार पाहिजे दुसरं दुसरं झालं आता
गुंडा पवार नांदवळ यांची बैल गेली खाली गुंडा पवार नमस्कार नमस्कार तुमची गाडी घरची आहे का दोन्ही बैल दोन्ही बैल घरची आहेत ते दैवत गाडी बांधली नाही आज खुली पळवायची गाडी राणाला एकर आहे आज खुली पळवायची राणाला एकर आहे सोन्याव गाडी नाही बांधायची सुट्टीला रिस्क काय पर हो रिस्क आहे विठ्ठल डावर आहे तर हिंद केसरी अनुभवी डावर आहे तर काही टेन्शन नाही फर्स्ट टाइम असं झालंय की सोन्याव गाडी बांधली नाही विठ्ठल डायव्हरची कसरत आहे पुरा कस लागणार आहे पुरा अनुभव बघायला भेटणार आहे विठ्ठल डायव्हर ला मुरामच घेऊन दिले ना एकदम हा काळे आहे डायव्हर विजय मधन काय म्हणतात ऐकलं का खास सोन्याला सोडायसाठी माळशिरस वरन येत येत प्रत्येक मैदानात फक्त सोन्याची सुट्टी करायसाठी नाव सांगावं एकदा महादेव हेगडकर सोन्याची सुट्टी कराय कुठेही असो मैदान माळशिरस वर नाही नाच्या बैल त्यांच्याकडेच आहे आता नाच्या तुमच्याकडे आता आणलाय का आज आणलाय निघाला चिट्टी निघाली नाही ना अजय शेठ कायम तुम्ही निकालाला असता आज सुट्टीला आलाय आम्ही आलो विठ्ठल डायव्हरला विठ्ठल डायव्हरना सल्ला द्यायला आले सल्ला ना त्याला द्यायची गरज नाही तो आपल्यापेक्षा लय अनुभव आहे मोहीन बैलगाडी शर्य क्षेत्रातलं तिघ बी खूप मोठी माणसं आहेत तिथे विठ्ठल डायव्हर तैवर जय शेठ बकासूरचं नियोजन करतायत तिघ पण आणि एवढं तुझं भाग्य लय मोठं आहे की एवढ्या कमी वयात हे तिन्ही माणसं तुझ्यासाठी काम करते ते तुमचं चॅनल खतरनाक आहे असं ना चॅनल छव कुठल्या चॅनलची वाट बघित नाही या चॅनलची फक्त वाट बघतील माणसं माणसं दुसऱ्या कुठल्या चॅनलची वाट बघित नाही आपण मोबाईलवर करतोय तिकडे कॅमेरा बघितलं कसला इथं कॅमेऱ्यांचा विषय काय सोडून कॅमेराला माहिती नाही की नाही मिळत या मोबाईलला माहिती मिळते लक्षात फिरून हे करताय कॅमेरावाले एका जागेवर लावून हे करते पण ह्यालाच माहिती मिळते कॅमेरावाल्याला माहिती मिळत नाही सर्वसामान्यपाशी तुम्ही जाताय बाकी कोण जात नाही सगळी याचा घ्यायचा मोठी मोठी दाखिले ते मी सगळ्यांच्या पाशी जात हे महत्वाचं गाव कुठलं कराड कराडचा आंबवडे आंबवडे कराडच्या गाड्या भरपूर आले ते आलेली भरपूर गोट्याची गाडी बसली 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 चिक्या चिक्याचे मालक कोण आहे जोडीला कन्हय कन्हय आहे वडकेला फायनल होता ना किती नंबर झाला हो चार नंबर झाला चांगली गाडी पाहिली ना आज कोण आहे त्याच्यावर कन्हय तो तिकडे बांधलाय तो हा तो भी गट पास केलेला त्यानं वडकेला घरच्या बैलाची पायदास आहे मासाचा चिक्या घरी तयार केलाय आता कुठल्या गटात आहे पंचवीसाव्या बुवा नमस्कार काय आणलाय नंद्याला कुठं बांधलाय काही आहे पलीकडे किती वेळ गटात आहे पाहिली एकोणीसाव्या पाहिली बसली का दोन नंबर होता शेवाळ्या भाव होता त्या गटात काय सरदार होता का भावरे बावऱ्याची तर फॉल झाली की फॉल झाली परत पळाली ना मग ती पळावली परत असं का बावरे पळाल पण तीन नंबर आवाज देत आपल्याला कोणतरी बघूया अरे बाबा
का मला काय माहिती आहे तुम्ही मुलाखत घेताय हा आणि बोललो सगळं कासरवाले आता काय नको मी बोलतो ते लबाडांच सगळं झालं उघडं आणि सगळ्यांना फोन यायला लागलं मुंबई वाल्यांचा असं काय बोलागत कशी कुठे टाकली म्हणलं मला माहित नाही डॉयलग लय फेमस झाला बाबा हो हो थोडस पण बरं झालं ती सगळ्यांनी स्टेटसला ठेवलं होता हो हो मला तर बोधगे साहेबांचा फोन आला बाबा एकदम बरोबर बोलले म्हणले बोधगे साहेबांपर्यंत ओळख गेली आपली नाही खरंच आहे ती काय खोट काय खोट नाही जे निंबू नारळ सात आठ पाहिजे होत आहे ती परत बसा बोंबल गिरजाचा झाला गट नाही नारळ ते जायला काय तिथं उशिरा नाही आपला वाजता गाडी नोंदवली बाबांचा वशेला नाही असं बोलून चालतंय का नाही तर मी जात पण नाही तिकडे लय बर आहे चांगला माणूस गाठात घ्या बोला कधी हे पाच जण आपलं फॅन आहे तर कुठं पाचवा कुठं गेला पाचवा कुठं आहे कुठला बैल दाखवणार आहे तुम्ही हौशा हौशा कुठं आहे तो चल दाखव बर मला नाही माहिती अरे पाचवा कुठं गेला तुमचा पळून गेला घ्या वाटत आज ना हे थांब बैल कोण कोण आले ते मला माहित नाही आता एकदा फिरलं ना कुठं आहे हौशा हा हौशा पवाय नाही चल तेजा तरी आहे तेजा बघू तेजा दिसतोय हो का तेजा गोट्या संग आलेला तेजानं गटपास केला ना केला ना जेवा गे हो तेजाचं मालक कोण तुम्ही स्वतः आहे का गोटे जण तेजाचा पैराव लय चालला हो बरेच दिवस पोहचतेत गाडी है ना किती मैदान झाले आतापर्यंत 25-30 मैदान झाले 25 30 मैदान आता म्हणजे शर्यती चालू झाल्यापासून एवढा मोठा पायरा हेच आहे मग एवढ्या दिवस जिथपासून पेडगावला मैदान झाला हा तिथपासून हीच गाडी पडते हीच पळत्या प्रत्येक ही डिके आबांची जोड घरचा साज आणि ही गेल्या वर्षी चणे आणि सुंदर मग बारका चण्या आणि सुंदर ही एकमेव घरची गाडी फायनलला होती महाराष्ट्र केसरी पुशेगावला फायनलची गाडी आहे ही आणि आता पुन्हा आणली दोघांना पण हार घालून आणले आबा आलेत का मग आता इथं नाहीत ना पुढे गेले निघले नाही गाडी निघली नाही अजून नाही निघली आता पुन्हा हीच पळवणार पैरा नाही घरचीच गाडी आणि मी तेव्हा मला आठवतंय की आबा म्हणत होतो पैरा करायचा आणि तुम्ही म्हणला नाही घरचेच पळवायची आणि ती घरची पळवली आणि फायनलला राहिली हे बरोबर आहे ना म्हणजे मला बघ तेव्हाचा नियोजन कोणी कसं केलं होतं ते सुद्धा आठवतंय आबांच्या विरोधात जाऊन तुम्ही घरची गाडी पळवली आर्मीनं गटपास केला कुठल्या गटात आठ नंबर मध्ये बसलाय बसू द्या आराम करू कुठलं गाव बारामतीचा काशी आलाय गाव काशी घाटात पोहतो ना कुठं कुठं घाट पाहला जावडीत एक नंबर केलाय सरवलीत एक नंबर केलाय त्यांनी म्हणजे ज्या घाटात जाईन ना त्या घाटात तो एक नंबरच करतो मग किती घाटात एक नंबर केलाय ना सगळ्याच घाटात एक नंबर केलाय असा कोणताच घाट नाही की बाबा त्यांनी त्या घाटात गेलाय एक नंबर केलाय फक्त कदाचित असं झालंय त्यांनी एक नंबर केलाय बारी झाली फक्त आम्ही फायनलला झोपायला नाही आला बाबा तसं बऱ्याच दोन चार जोडी जाण्याची इच्छा असते की बैल आमच्या गावात घेऊन या आमच्या इथं पळू द्या अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते छोटा लक्ष आहे मोठ्या लक्षावर पाहिजे ना छोटा लक्ष महेश काका डोंगरे वाई यांचा बादल बरेच वर्ष झालं पोहतोय सैतान
गेल्या वर्षी पुशेगावच्या फायनल मध्ये होता, गौतमबायाच्या बैलावर होता, गौतमबायाचा साबण होता। शारदा पाटील पुणे यांचा लक्ष्य गटपास केलाय, 16व्या गटात गटपास केलाय लक्ष्य, त्याने भी 5व्या गटात गटपास केलाय। कुठला बैल आहे ललगुंचा गटपास केला, त्याच्या नंबर नाही टाकला, एट वन गेला वे चांगला। कोणावर आहे रायफल? लक्ष्यावर आहे, गटपास केला। किरण अप्पा हे तुमचा शिवा, कुठून घेतला? चरेगाव। चरेगावचा? आता जी तुमच्या ना चर्चा वासराची ती ह्याच का? ह्याच ना गट झाला घ्यायचा? 56 मध्ये लय लांब आहे, मग भारतभर एक नंबर गेलाय ना। ही तिन्ही तुमच्या राजा मैबेवर कुठे एक नंबर केला? वाळव्यात। वाळव्यात भारतचा झाला गट? नाही अजून नाही झाला, 50व्या गटात आहे। दोन नंबर तिकडे घबराय। कोणावर आहे भारत? बाजूवर आहे का? चांगला पायरा, पायरा चांगला आहे। किरण अप्पाचा चेहरा दाखवू दे की तरुण पिढीमध्ये परफेक्ट नियोजन असलेली ही एक व्यक्ती आहे किरण अप्पा। भूषण शेट पण आलेत। किरण अप्पा तरुण पिढीमध्ये एकदम परफेक्ट नियोजन करतात, त्यात तुमचं एक नाव आहे। किरण अप्पाचं एक नियोजन एकदम परफेक्ट असतं। आता हे तिन्ही टॉपची बैल आहेत, नियोजन तुमच्याकडे आहे। अजून कुठल्या बैलाचं नियोजन आहे? योगीचं एक आहे, योगी उत्तम शेट बदलापूर यांचा योगी। आल्यापासून बसलेला का? नाही ना, रात्री भरलाय 10 वाजता। हा बसून बैल तिकडे बी नाही बसला, इथं पण नाही, इथं आल्यावर पण नाही बसला, तो बसलाच नाही अजून। म्हणजे थोडी गर्दी थोडी मागे करायची त्याला सांगतो पब्लिकला, पण आता त्यांचं पण प्रेम आहे, पण त्यांनी बैलाचा पण विचार केला पाहिजे। कंटिन्यू त्याला गर्दी आहे बघायला, एवढी मला पण गर्दीत नाही यायला। आजूबाजूला पब्लिक बघितली उभं आहे आणि त्यात गटपास करून आल्याच्या नंतर अजूनच गर्दी वाढली। गुलाल झाला का नाही? पुन्हा येईन मी, चालेल, कारण ही गाडी गुलालातली। पाली बुद्रुकचा सुंदर गटपास केला ना? गटपास नाही झाला का? हो तासात गेले, पुढे गेली का मागेच गेली? निकाल आला आणि उतरले किती नंबरला? 2 नंबरला उतरले। वैभव शेठ हे गोट्या भाई म्हणते त्याला, काय नाव असं काय गोट्या भाई? पहिलेच नाव ठेवलेलं आहे गोट्या दिनी, हा पहिल्या मालकानं। हा मग इकडे येऊन गोट्या भाई झाला का? पोर बाई केला त्याला, तुम्ही बाई केला का? पोर म्हणते गोट्या बाई याला, तुमच्याकडे होता का पहिले? मी जुन मालक तुम्ही? मग ह्यांनी तुम्हाला दिला, उदयनदादांनी घेतला। सोनार पाड्याच्या 4 बैलांनी गटपास केलाय, 4 गाड्या, मोठा सोन्या, 2 नंबर सोन्या म्हणजे छोटा सोन्या, 3 नंबर सोन्या, हा आणि तो टेस्टर, हा 4 बैल गटाला पळाली आणि चांगली पळाली, म्हणजे अगदी मोठा सोन्याचा 1 नंबर सोन्या, हा आणि बकासूरचा पैराय, 3 नंबरचा सोन्या इथल्या पुशेगाव मधल्या एका वस्त्रा बरोबर पळालाय, आणि 2 नंबर आणि टेस्टर आम्ही घरची गाडी आणली। तिन्ही गाड्या चांगल्या पद्धतीनं फुल गॅसवर तिन्ही गाड्या पळल्या, आणि गाड्या जर सिमीला जर आमच्या वेगळ्या वेगळ्या लागल्या, सिमीला एका गटात जर नाहीत लागल्या, तर 100% आज आम्हाला खात्री, जशा गाड्या गटाला पळाल्या तशा जर गाड्या पळल्या तर आमच्या गाड्या गुलाला राहतील तिन्ही सुद्धा। दैवतची मुलाखत घेतली ना आपण, त्यात दैवत म्हणलं तर पुशेगावच्या मैदानात आमच्या 2 गाड्या फायनलला राहतील आमच्या, म्हणजे सगळं नियोजन आमचं सरपंच दैवत गोवेकर बघतात, त्यांचा अनुभव जे आहे ना, म्हणजे ते जर सांगितलं का ना त्यांनी, त्यांच्या डोक्यात नियोजन आधीच ठरलेलं असतं, कुठल्या मैदानाला कशी गाडी पळेल, कुठला पायरा केला तर गाडी कशी पळेल, ही त्यांचं अगोदर ठरलेलं असतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला मुलाखतीत तेवढ्या कॉन्फिडन्सनं म्हणलं होतं। आणि महत्वाचं म्हणजे
एक ओळखीचं मैदान झालं त्यात जर आमचंही झालं ओळखीचं मैदानात बुकूम मध्ये तुम्ही बघितलं आमचा तीन नंबर सोन्या बुकूम मध्ये गुलालात राहिला जरा दोनचं नियोजन म्हणजे दोनचं नियोजन फसलं पण सरपंचांनी ते मैदान झाले आम्हाला सांगितलं होतं पुशेगाव मध्ये किंवा हितनं पुढचं मैदान 100% आपली गाडी राहणार का तर राहणार कारण दैवत मला बोललं की सगळं नियोजन मी हातात मी घेणार स्वतः हो आणि स्वतः मीच बघणार ते दुसऱ्यांचं काही ऐकणार नाही मी सरपंचांचं म्हणजे दैवत करत त्यांचं नियोजन इतकं परफेक्ट असतं ते अगोदरच म्हणजे अगदी परफेक्ट सांगणार की कुठली गाडी कशी पळेल आपल्याला कुठला पैरा केला तर गाडी कशी पळेल आणि त्या मैदानात गाडी आपली राहील का तर राहील ते अगोदर म्हणजे 90% तर सांगतेच फक्त ह्या आलं वेगवेगळ्या सीमिती यायला पाहिजे ते हा एका सीमित गाडी लागल्या कसं आमच्या गाड्या दोन्ही ठासत मग एका सीमित लागल्या की आमच्यातली एवढं सांगतो एका सीमित लागल्या तरी फाईट आमच्याच गाड्यात पण एक दोन नंबरला तुमच्याच गाड्या उतरणार बैलगाड्या शर्यत चालू झाल्यापासून एवढा पैरा कोणाचा टिकला नाही तेवढा तुम्ही टिकवलाय गाडीच पळ गाडी गतीनेच पळ गाडीच पळत्या नंतर पैरा टिकलाय पण मालकाची समजूतदारपणा बी तेवढाच आहे लोक चांगले आहेत फार असं काही नाही आमच्या दोघांच्या अनुषंगन मतानं ठरवलं जातं मैदान कधी नकारात्मक देत नाही त्यामुळे गाडीला आमच्या गती पण तशी गती बी तशीच आहे म्हणजे फायनलची गाडी जी असतात ना ते हमकास फायनलला जाईल अशी गाडी आहे तुमची आणि कोट्या भाई नाव कोणी ठेवलं कोट्या भाई आहे सगळ्या पोरांनी फॅन फॅन सगळे फॅन आहे ती तरी ठेवले तुम्ही नाही ना नाही ठेवले ड्रायव्हर आज गाडी किती पळवले दोन पळ दोन कुठल्या कुठल्या सोन्या शंकर परिवार जीवन आपण बसले दोन्ही दोन्ही बसले मग आता शेमेला तुमच्याकडेच ते आता सोन्याला म्हणजे आता बघा पहिल्यांदा आहे की सोन्या बांधला नव्हता सुट्टीला तडाखा देणार होता तो बाजूच्या बैलाला तुम्ही कसे काय सांभाळ गाडी त्याची फोड माहिती आहे ना मला फोड माहिती आहे फोड माहिती शिकवलाच ना बैल शिकवल्यापासून तुमच्याकडे हा बैल ट्रेन फुल ट्रेन माझ्याकडे झाला त्यामुळे मोठा सोन्या सहसा तुमच्याकडे असतोय असतो ते तुम्हाला माहिती होतं की नेमकं काय आहे पहिल्यापासून फोड माहिती लहानपणापासून फोड माहिती हा मग नेमकं काय केलं होते सुट्टीला सुट्टीला काय केलं बघितलं मग नुसतं सोन्या म्हणलं तर हल्ला जाग्यावर विठ्ठल लायवल बुधाच्या किती किती वर्ष झाले गाडी झाली का मग आता तुमच्या बरोबरचे कोण आहे ती का ड्रायव्हर माहिती कोण कोण आहे दिलपा तुमच्या बरोबरचा हो संघ झाला संघाचा संघ संघ एकाच एकाच वर्षात दोघं संघ झाले दोघाचा गुरु एकच आहे भिके मामा हा दोघाचा गुरु एक आहे हा दोघाचा गुरु भिके मामा खटाव फायनल होईल का सांगा नाही होणार नाही होणार अजून घट नाही तर झालं ना तीन सेमी झालं बाकीचं सेमी राहिलं फायनल राहिलं विकास ड्रायव्हर नमस्कार नमस्कार मोठी गाडी घेऊन आला पहिलीच नाव ही हो पहिला चौथ्या सेमी चौथ्या तो रात्री झाला नव्हता तो काय झालं तो लय उशीर लागला दोन गाड्या माघारी फिरले आणि बाकीचे गेले सुटून म्हणजे त्या अशा झेंडा पडायच्या आधी गेलेल्या का झेंडा पडायच्या अगोदर गेल्या का आधारात काही कळलंच नाही कोणाला असं ना उद्या घ्या दुसऱ्या दिवशी आणि आता पहिलीच गाडी आली तुमची गाडी आल्या नाही त्या अजून चुकते दिवर काय अजून बैल कोणाची आली नाही मग आता आज चार नंबर सेमी पाच नंबर सहा नंबर सात नंबर आणि फायनल पाच फेरा येते गोट्या बाई आला उदयन दादांचा आणि तेजा ड्रायव्हर आहे तो प्रशांत ड्रायव्हर पोर आपली प्रेमान त्याला म्हणतात गोट्या बाई असं त्याची भरपूर ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर आहे तर हो प्रशांत ड्रायव्हर आहे सोन्या ड्रायव्हर सोन्याला जरा वेळ झाला मग याला वेळ झाला मैदानात आला नाही तर ह्या गाडीवर सोन्या ड्रायव्हरच असत फायनलच्या गाड्या खाली चालली आहेत पहिली गाडी आली सोन्याची बाका सुरची पहिली गाडी प्रेक्षक मैदानात
दैवत पहिली गाडी आणली मैदानात तुम्ही पहिली आणली फायनलची पहिली गाडी आली मोहितचं स्वप्न होतं पुशगाव मध्ये हिंद केसरी करायचं तुम्ही म्हणला होता गाडी हिंद केसरीला पळवा म्हणून गाडी आणि मी हा पायरा करायसाठी तुझ्या घरी बकासूरच्या घरी गोट्यावर एक दिवस मुक्काम केलाय हो तुम्ही आमच्या घरी राहिले नमस्कार ही गाडी पळायसाठी पहिली इच्छा माझी होती पहिलं म्हणलं होतं ही गाडी पळाली पाहिजे मासाचा चिक्या फायनलला वडकीला पण गुलाला होता कोचेगावला पण गुलाला आहे किती नंबर गोट्या उदय दादांचा गोट्या बाय आणि तेजा फायनलची गाडी आहे ड्रायव्हर कोण आहे तर विकास ड्रायव्हर तिने फेरायला तीन ड्रायव्हर हा पहिला सोने ड्रायव्हर नंतर प्रशांत ड्रायव्हर आता विकास ड्रायव्हर हा दाद्यांचा लाडका बैल आहे छोटा शंकर लाडांना नाव ठेवलंय शंकर त्यांच्याकडे जुना शंकर होऊन गेला ताते आले की आवाज दे मला ड्रायव्हर कोण आहे तर शरद ड्रायव्हर गाव आंधळीचा शरद ड्रायव्हर फायनलचे 10 ड्रायव्हर आहेत त्यातले एक ड्रायव्हर आहेत खडगूंचा चिक्या आदत किंग चिक्या हे वासरू तो आपला जाणार आहे वाकेश्वरकरांचा एक का ड्रायव्हर कोण आहे सोमा ड्रायव्हर तरडप सोमा ड्रायव्हर मामा तुमचं स्वप्न पूर्ण झालं पुशेगावला हिंद केसरी करायचं स्वप्न होतं तुमचं झाला मोठी गाडी आहे सगळ्या पब्लिकचं लक्ष आहे या गाडीवरती आणि ड्रायव्हर आहे तो विठ्ठल ड्रायव्हर एक नामांकित ड्रायव्हर आहे तुमच्या गाडीवरती गाडी बांधली नाही आज नाही बांधली पुशेगावला आदत वासरांची गाडी फायनल आली दोन्ही बेन आदत वासरा ती सगळ्यात कमी व्हायची पहिलं ही आदत आहे आता दोन्ही आदत आहे ती बघा मोहन स्वप्न होत तुमचं पुशेगावला हिंद केसरी पूर्ण झाला तात्या पुशेगावचा गुलाल केलाय तुम्ही राहिला शंकरची गाडी छोट्या शंकरची राहिल्या हा गाडी आपल्या पहिल्यांदा मला कुठं विचारा बघू द्या गुलाज नाना की आपली शरद हा आणि आमच्या आप्पा आहे ती मला काय पाहिजे शंकर ह्यो शंकर आप्पांच्याकडे असतो का मला काय आप्पांच्याकडे जो जो बैल गेलाय ना एक नंबर करतो त्यांना नावच केलंय तात्यांचं कुठलाही पाठवा तुम्ही बाकी काय फक्त निवांत पायऱ्याला कुठला बैल आहे तो कोंबळगाडी साहेब सुंदर आहे हा अण्णांचा आहे लिंबाळकर अण्णांचा आहे चांगला बैल आहे एक नंबर गट्टाला की नाही पडून पडून लागले गाडी ठेवून पाहिजे पळाले चांगला बैल पळते विलायत ड्रायव्हर 32 शिरा लय कमी देते ते मला यांची मुलाखत घ्या म्हणून मी पण सांगितले हो महिलांची नाव काय सांगा हा पक्ष जीवन ड्रायव्हरांचा हा कोणाचा तुमच्याकडे असतो का तो प्रशांत ड्रायव्हर कडे असतो तो चिंचनेर आणि गाडी तुम्ही आणली ना प्रशांत ड्रायव्हरने आणली हा रणजित केसरे पुणे एक्सप्रेस मल्लार 0053 माधबुआ बाकरवाडे आणि रणजित शेटगिसरे यांचा मल्लार आणि विजय मेडिकल यांचा पुशेगावचा नंद्या हा नंद्या विजय मेडिकल पुशेगावचा नंद्या चांगली पाहिली किती नंबरला उतरली गाडी 2 नंबर
दोन नंबरला उतरले इनाम जाहीर होत आहे बबन ड्रायव्हरला आनंद भरपूर झालाय डोळ्यात आश्रू आहे त्यांच्या निकाल घोषित केल्यावर किती नंबर केला काका कशी पाहिली गाडी एक किंवा दोन काय बोलता एवढे पाच पाहिले चिक्याचा माल कुठे गेलं या के मासाचा चिक्या इकडे पुढे काय तिथं बोलायलाय तुम्हाला मासाच्या चिक्याचा जाईल तिथं बोलायलाय वडकेत पण बोलाल होता वडकेतला एकमेव पहिला ना आता तिथं बोलायला नाही तो बोला हा कन्हैया तिथं गटपास केलेला वडकेत झाले आणि बैल परत एक नंबर मध्येच पळायला लागला म्हणजे नियोजन एवढं परफेक्ट झालं की जायला तिथं गुलाल भेटायला लागला पासून 70 पर्यंत नियोजन चालते त्यामुळे काय विषय टीम सगळे टीमवर्क असल्यामुळे बैल आता टॉप मध्येच गेलाय काय विषय दादा आलं नाहीत आज नाही दादा काल आलो आज आणाय पाहिजे होतं दादांना घरातनच आनंद म्हातारे माणसापासून पोरांपर्यंत फॅन आहेत बाका सुरचे ड्रायव्हर की गाडी कितीनं बोलला उतरली तुमचा अंदाज आहे की चार पाच नंबर मध्ये उतरली असेल आदत वासरांची गाडी कोशेगावला तीन चार नंबरला उतरणं आदत वासराने जोक नाही आणि तुम्ही वासरू घरी तयार केलंय घरचं वासरू आहे तुमच्या घरी येणार आहे मी कशी पायदाश केली तुम्ही नाव काय हो तुमचं लखन पाट म्हणजे पुशेगावचा बुलाल केलाय दोन आदत वासराने त्यातला हा एक श्रीपरचा मुका घ्या म्हणा विठ्ठल ड्रायव्हरचा मुका घेतलाय झेडने गाडी सांडली तसे सोन्याला न बांधता हाणून पुशेगावचं एक नंबर केलंय ड्रायव्हरला मानलं पाहिजे सोन्याला न बांधता पुशेगाव मध्ये आणलाय हिंद केसरीची डाल वच्चा मोहिनच्या हातात आहे सगळ्यात मोठी 5 फुटी डाल पायरा कोणी केला होता कोणी केला होता 21 वर्ष आपले